उरण तालुक्यात विविध ठिकाणी पहाटेच्या धुके पसरले होते. गेल्या काही दिवसांपासून धुके सदृश वातावरण निर्माण झाल्याने पावसाने परतीचा मार्ग धरल्याची शंका व्यक्त केली जात आहे. तसेच पावसाचे दांडी मारल्यापासून उरणचा हवा गुणवत्ता निर्देशांक 150 वर पोहोचला. उरण परिसरात मागील 15 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे वातावरण तप्त झाले आहे. त्यातच मंगळवारी पहाटे वातावरणात धुके पसरले होते, तर दुसरीकडे पावसाने संपूर्ण आभाळ आच्छादले होते. या वातावरणामुळे उष्णता, धुके आणि पावसाचे वातावरण निर्माण झाले. उरणच्या प्रदूषणातील मागील 2-3 वर्षांपासून वाढ झाली आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक देशात आणि जगात प्रथम क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक 300 पार जाऊ लागला आहे. मागील 2 महिने चांगला पाऊस झाल्यामुळे हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारला होता, मात्र मंगळवारी 60 वरून हा निर्देशांक 150 वर जाऊन पोहोचला आहे.